मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी जे केलं ते गेल्या 40 वर्षात कुणाला जमलं नाही, त्यामुळेच महाराष्ट्र भाजप त्यांच्या पाठीशी आहे. तसंच महायुतीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील असं भाजपचे नेते जयकुमार रावल यांनी म्हटलंय. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अक्षय कबाडी यांनी. पुन्हा महायुतीचं सरकार बनेलच, देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा आज या ठिकाणी एकमताने सर्वच भाजपच्या नेत्यांनी याला पाठिंबा दिलेला आहे. आपल्यासोबत जयकुमार राव सर आहेत. राव सर, सर्वच जणांनी आता तुम्ही पाठिंबा दिला, ही फक्त औपचारिक घोषणा होती, सुरुवातीपासून तुमचं हे ठरलेलं होतं की देवेंद्रजींच्या नावावर घोषणा दिली, आज नेमकी त्याची घोषणा झाली, काय नेमकी आपण? खरं तर राज्यामध्ये यशस्वी मुख्यमंत्री हे जे आम्ही म्हणतो त्याचं कारण आपल्याला माहिती आहे की 5 वर्ष सलग मुख्यमंत्री राहणं, अनेक चॅलेंजेस अनेक अडचणी आल्या, पण त्या अडचणीमधनं सकारात्मक मार्ग काढणं, त्याच्यावर एक प्रकारचा विजय प्राप्त करून पुढे मार्गक्रमण करणं, हे जे देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं महाराष्ट्रामध्ये मागच्या 40 वर्षात कुणाला जमलं नाही. मग अशा प्रकारचा एक यशस्वी विचार करणारा मुख्यमंत्री आपल्याला पाहिजे, आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचं नेतृत्वसुद्धा माननीय नरेंद्र मोदी साहेब, अमित शाह साहेबांचंसुद्धा विशेष मार्गदर्शन आणि प्रेम हे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांवर आहे. म्हणून महाराष्ट्राचं टीम BJP हे पूर्णपणे देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली, आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की ते पुन्हा मुख्यमंत्री बनतील आणि महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करून अनेक दुसऱ्या देशांबरोबर प्रगतीच्या मार्गावर नेतील, त्यांच्यावर स्पर्धा होईल अशी अपेक्षा. कारण आता तुम्ही असं म्हणाल की अनेक अडचणी तुमच्या 5 वर्षामध्ये आल्या, त्या तुम्ही सोडवल्या, त्यातून मार्ग काढला. आता जी एक सर्व तुमच्यासमोर अडचण महत्त्वाची आहे ती म्हणजे शिवसेनेबरोबर एकंदरीत युती करण्याची, किंवा त्या संदर्भात शिवसेना आपलंच करण्याची वाद साधारण तुमच्यामुळे होता, ते मतभेद होता, ते तुम्ही कसे सोडवले? परिवारातला तर थोडे मतभेद होतात, पण विषय साधा आहे. महायुती घेऊन आम्ही निवडणूक लढलो. आम्ही जवळपास 164 जागा लढलो, त्यातले 105 जागा निवडून आणले. शिवसेना 124 जागा लढली, त्यातले त्यांचे जवळपास 57-58 जागा आल्या. त्यामुळे विषय स्पष्ट आहे की जनतेने पसंती भाजप महायुतीला केली आहे. भाजप त्याच्यामधला मोठा पक्ष आहे, साहजिकच मुख्यमंत्री भाजपचा बनणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे, आणि देवेंद्र फडणवीस साहेब आणि उद्धवजी ठाकरे यांचं समन्वय चांगलं आहे. व अर्थातच नक्कीच त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका घेण्याचं कारण नाही. महायुतीचं सरकार आलं आहे, महायुतीकडे आकडा, महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बनणार आहे. महायुतीचंच सरकार तुम्ही स्थापन करणार का? कारण 2014 तुम्ही अगोदर भाजपचे केलं, त्यानंतर शिवसेना आली होती, आता मात्र शिवसेना सोबत घेऊनच सरकार स्थापन करायचं असं तुमचं ठरलं? हो, महायुती म्हणूनच लढलो, आणि म्हणून मागच्या वेळेस 288 जागा लढल्यानंतर आता अनेक उमेदवार असताना अनेक उमेदवारांना शांत करत शिवसेनाबरोबर युती याच्यासाठीच केली की पुढचे 5 वर्ष जे आहेत ते भाजप शिवसेनाची महायुती, आमचे मित्रपक्ष हे महायुतीचं सरकार चालवायचं आहे. महायुतीचं सरकार चालणार आहे, भाजप आणि शिवसेना मिळूनच सरकार स्थापन होईल, चालेल, आणि जोरदारपणे 5 वर्ष चालेल. भाजपचाच मुख्यमंत्री असेल 5 वर्ष आणि हे सरकार स्थिर संपूर्ण 5 वर्ष पुन्हा एकदा मिळेल का महाराष्ट्र? भारतीय जनता पार्टीचे माननीय देवेंद्र फडणवीस हे 5 वर्ष मुख्यमंत्री राहतील, भाजप शिवसेनेचं स्थिर सरकार येईल, आणि मजबूतीने 5 वर्ष हे सरकार चालेल, किंबहुना त्याचे पुढचे 5 वर्षाची सुद्धा तयारी करून पुढचे 5 वर्ष सुद्धा महायुती येणार. तर जयकुमार रावळ आपल्यासोबत होते, आणि साधारण 5 वर्ष येणारी जी 5 वर्ष आहेत ती भाजप सरकार या ठिकाणी येईल, भाजपचाच मुख्यमंत्री होईल, महायुतीचं सरकार महाराष्ट्रमध्ये निश्चित स्थापन केलं जाईल असा विश्वास ते आता व्यक्त करत आहेत. गुड जोन प्रमोद चव्हाण, साक्षी कबड्डी, AM News, मुंबई.